ऑनलाइन गेमिंग बेटिंग ऍपचे चेहरे आता अडचणीत आलेले आहेत, या संदर्भात रणवीर कपूरला बुधवारी ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर आणखी 100 ऑनलाइन बेटिंग ऍप्स आहेत. कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला ईडीनं समन्स बजावलेला आहे. महादेव बेटिंग ऍप प्रकरणामध्ये ईडीनं आता धडक कारवाई सुरू केलेली आहे. बुधवारी रणबीर कपूर याला समन्स बजावलं होतं, त्यानंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी हिला सुद्धा आता ईडीनं समन्स बजावलं आहे. या महादेव बेटिंग ऍप प्रकरणामध्ये आणखी काही कलाकार आहेत, अभिनेते आहेत, गायक आहेत, ज्यांना ईडी चौकशीसाठी बोलावू शकते. ईडीच्या रडारवर ते अभिनेते आहेत. कोण कोण आहेत पाहूयात. टायगर श्रॉफ अभिनेता हा सुद्धा ईडीच्या रडारवर आहे. सनी लिओन, नुसरत भरुचा, नेहा कक्कर गायिका, हिला सुद्धा चौकशीसाठी ईडी बोलावू शकते. आतिफ असलम, राहत अली फतेह खान, अली असगर आणि विशाल ददलानी संगीतकार आहेत, यांना सुद्धा ईडी चौकशीसाठी बोलावू शकते. या बेटिंग ऍप प्रकरणामध्ये यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. एली एब्राम अभिनेत्री आहे, भारती सिंह विनोदी कलाकार, भाग्यश्री अभिनेत्री आहे, कीर्ती खरबंदा हिला सुद्धा ईडी चौकशीसाठी बोलावू शकते. या सर्व कलाकारांची चौकशी ईडी मार्फत होऊ शकते. आणखी काही अभिनेते आहेत ज्यांना ईडी समन्स पाठवू शकते आणि चौकशीसाठी बोलवू शकते, त्यांची सुद्धा नावं पाहूया. कृष्णा अभिषेक विनोदी कलाकार, याला सुद्धा ईडी चौकशीसाठी बोलवू शकते. सुखविंदर सिंग याला सुद्धा ईडी चौकशीसाठी बोलावू शकते.